मेट्रो 3 प्रकल्पासाठी आरे कॉलनीत मेट्रो कारशेड तयार करण्याचा प्रस्ताव आहे. या कारशेडसाठी मुंबई महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीनं आरे कॉलनीतील सुमारे 2646 झाडं तोडण्याचा निर्णय घेतलाय. या निर्णयावर शिवसेनेने मात्र आक्षेप घेतला होता. या आक्षेपाबाबत शिवसेनेनं आता स्पष्टीकरण दिलंय. शिवसेनेचा विकास कामांना कधीच विरोध नाही. शिवसेनेचा मेट्रोला विरोध नसून आरे इथं 2646 झाडं तोडून जे कारशेड तयार केलं जात आहे त्याला शिवसेनेचा विरोध आहे असं स्पष्टीकरण आदित्य ठाकरे यांनी दिलंय. युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी या संदर्भात पत्रकार परिषद घेत इतर तज्ज्ञ व्यक्तींसोबत आरेचं महत्व पटवून दिलंय. मेट्रो कारशेडसाठी आरे कॉलनीत होणाऱ्या वृक्षतोडीवर शिवसेनेसह पर्यावरण प्रेमी मुंबईकर सिने कलाकार यांनी आक्षेप घेतलाय. अनेक जण सेव्ह आरे या मोहिमेअंतर्गत महापालिकेच्या वृक्षतोडीच्या निर्णयाचा विरोध करतायत. आरे आणि ही चर्चा सगळेच करत आहेत. ही पत्रकार परिषद मी पहिलं प्रथम सांगतो, जरी शिवसेना भवनात असली तरीही राजकीय नसून मुंबईकर म्हणून मी घेत आहे, मुंबईचा नागरिक म्हणून घेत आहे, एक पर्यावरण प्रेमी म्हणून घेत आहे. आणि ही पत्रकार परिषद मी आपल्यासाठी एवढ्यासाठीच घेत आहे, कारण हे जे काही गेले कित्येक दिवस मी डिबेट्स ऐकत आहे की आरेचं कारशेड नक्की किती गरजेचं आहे, ह्याच्याशिवाय होऊ शकते की नाही, काय नक्की याचं महत्त्व आहे. मला वाटतं मी काही बोलण्यापेक्षा मी इथं जे प्रेझेंटेशन दाखवतोय त्याच्यावर आपण जर सगळ्यांनी थोडं एक लक्ष दिलं तर त्याच्यातून दिसून येईल का नक्की आम्ही ह्या कारशेडला विरोध करतोय. मेट्रोला विरोध नाही आहे, मेट्रो आम्हाला सर्वांनाच हवी आहे. मेट्रोतून मी पण प्रवास करतो, ईस्ट वेस्ट जी मेट्रो कॉरिडॉर आहे तिथे आत्ता ते करत असताना, अर्थात मेट्रोची जी कामं चालू आहेत तिथेही आत्तापर्यंत कुठेही आम्ही विरोध केलेला नाही आहे. जास्तीत जास्त संख्येत ह्या गेल्या 4 वर्षात जेव्हा जेव्हा झाडं ट्रान्सप्लांट करायची होती किंवा कापायची होती कुठच्याही ट्री कमिटी मेंबरनी विरोध नाही केला, ना कुठच्याही पॉलिटिकल पार्टीने केला. तसंच आपण बघत असाल ह्या गेल्या 2-3 वर्षात मेट्रोच्या कामांमुळे जिथे जिथे आमच्या युटिलिटीच्या लाईन्स असतील, पाण्याच्या लाईन्स असतील, इलेक्ट्रिसिटी लाईन्स असतील, कुठेही डॅमेज झाले असेल, कोणी त्याच्यावर आरडाओरडा न करता बीएमसी इतर ज्या युटिलिटीज आहेत, एजन्सीज आहेत, त्यांनी सांभाळून हे सगळं आपण रिपेअर केलेलं आहे. जिथे मेट्रोची कामं सुरू आहेत तिथे मी पण आपले जे खूप वेळा प्रश्न येतात खड्ड्यांवर असतील, पाणी भरण्यावर असेल, तिथे मी पण मेट्रोला खूप वेळा सांभाळून घेतलेलं आहे. कारण मेट्रोची जिथे कामं सुरू आहेत किंवा इन्फ्रास्ट्रक्चरची कामं चालू असतात, फ्लायओव्हर असतील, मेट्रो असतील, साहजिकपणे ते रस्ते आपण त्यावेळी करू नाही शकत, तिथे खड्डे होऊ शकतात, पाणी तुंबू शकतं, पण ही सगळी एक इन्फ्रास्ट्रक्चर होत असतानाची कामं जी असतात तिथेही अडचणी येत असतात. म्हणून मेट्रोला कुठेही विरोध न करता आरेची जी कारशेड आहे तिथे आम्ही का विरोध करतोय, मला वाटतं ह्याच्यावर आपण आज प्रेझेंटेशन मी केलेलं आहे, त्याच्यानंतर थोडं एक संवाद साधू. पण आपण मुख्यतः जे काही दाखवलं जातंय चित्र ह्या MMRCLकडून की तिथे काहीच नाही, जे काही एन्व्हायरमेंटल रिपोर्ट आहे किंवा जे काही ते दाखवण्याचा प्रयत्न करतात त्यांचा रिपोर्ट आणि हा रिपोर्ट जरा एकदा आपण नजर घातली तर मला वाटतं आपल्याला चित्र त्याच्यातून स्पष्ट होईल.